मी रावसाहेब जिन्नी उटाना राहणार पट्टणकुडली तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर महाराष्ट्र शासनाच्या कृषी संजीवनी सप्ताहांतर्गत 21 जून ते 1 जुलै हा कार्यक्रम सुरू आहे. यामध्ये कृषी सहायक फेसबुक पे लाईव्ह व इतर मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मी आता बीज प्रक्रिया करत आहे. यामध्ये दोन प्रकारच्या बीज प्रक्रिया करायच्या आहेत. सर्वप्रथम या ठिकाणी मी रासायनिक बीज प्रक्रिया केलेली आहे. या रासायनिक बीज प्रक्रियेमध्ये 15 मिनिटांपूर्वी एका किलोला 5 ग्रॅम थायरम लावलेला आहे. हाताला न स्पर्श करता यामध्ये थायरमवरती पाणी शिंपडून त्यानंतर थायरम लावलेला आहे व हे वाळवे सुकवल्यानंतर दुसऱ्यांदा मी आता या ठिकाणी प्रायोगिक तत्वावर 1 किलोवर गुळाचं पाणी त्याबरोबरच ट्रायकोडर्मा टाकत आहे. याबरोबरच रायझोबियम व PSB असं या ठिकाणी याच्यावर जैविक प्रक्रियेकरता वापरलेला असून या बीज प्रक्रियेचा उपयोग खतांच्या स्थिरीकरणासाठी व सक्षममुळे येण्यासाठी या बियाण्याचा जैविक प्रक्रियेचा व रासायनिक बीज प्रक्रियेचा उपयोग होत असतो. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या आपल्या नैसर्गिक नियमाप्रमाणे व वेल बिगिनिंग हाफडर म्हणजे चांगली सुरुवात म्हणजे निंबकाम. एकदा जर बियाण्याची चांगली उगवण झाली तर पुढील सर्व पिकांमध्ये त्यांना आपण यशस्वीपणे भरपूर उत्पादन घेण्यासाठी उपयोग होत असतो. त्याकरता आपण बीज प्रक्रिया सुरुवातीला चांगली करून हे उत्पादन भरपूर घेण्यासाठी शेतकऱ्यांनी त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घेण्यासाठी आपण या ठिकाणी बीज प्रक्रिया केलेली असून यामध्ये आता बीज प्रक्रियेसाठी जैविक बीज प्रक्रियेमध्ये पुढील टप्पा जो करायचा आहे तो आता या ठिकाणी मी करत आहे. यावरती आता मी सर्व काही शिपडलेलं असून त्याला हात न लावता अशा पद्धतीने जैविक प्रक्रिया केलेली असून या दोन्ही प्रक्रियेचा उपयोग आज मी आता भुईमुगाचं बियाणं टोकण्यासाठी करणार आहे. व या कृषी संजीवनी सप्ताहामध्ये मी सहभाग घेतलेला असून सर्वांनी याचा जास्तीत जास्त उपयोग आपल्या शेतीच्या विकासासाठी करावा. धन्यवाद. नमस्कार.